रावेर तालुक्यातील मोठा वागोद येथे आज प्रकाश विद्यालयाच्या सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना रावेर प्रकल्प 2 तर्फे पोषण अभियान संपन्न झाले. सुपोषित भारत, साक्षर भारत, सशक्त भारत याप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम दीपप्रज्वलन व सरस्वती माता तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तसेच पोषण आहार संकल्पबद्दल कुपोषणमुक्त व निरोगी सदृढ मजबूतीबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. मिशन लाईफ अंतर्गत पोषणविषयक सुधारणा, अनिमिया तपासणी उपाय व जनजागृती, स्वस्थ बालक स्पर्धा, पोषणाबरोबर शिक्षण, मेरी माटी मेरा देश असे विविध घेण्यात आले व प्रमुख उपस्थितांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. पोषण परी येथे सर्वांचे आकर्षण केंद्र होती. यावेळी सरपंच अलकाबाई महाजन, उपसरपंच अजय तळवी, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, बाळू काकडे, राजेश बळवंत सर व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज. सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हे पूर्ण पोषण महिनाभर करायचा असतो. हे एक लोक चळवळ निर्माण करायची आहे, लोकांपर्यंत निर्माण करायचं आहे. तर त्याच्यासाठी आज आम्ही इथे पूर्ण वागोदा येथे ग्रामपंचायतमध्ये, हायस्कूलमध्ये, ग्रामपंचायतच्या मार्फत सर्व आमचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आपले हायस्कूलचे पूर्ण शिक्षकवृंद हे सगळे इथे हजर होते. त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिले. त्याच्यात आमचे वेगवेगळे जे आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ कसे तयार करता येईल, जेणेकरून मुलांच्या आरोग्यासाठी वाढीसाठी जे फार महत्वाचे आहे, हा जो आहे जर आपलं पोषण योग्य राहील तर आपलं जे मशीन आहे ते व्यवस्थित सुचारू रूप चालणार आहे. आणि शिवाय आमचे जे लहान मुलं आहे त्यांचं पूर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे निपुण चाचणी घेतली जाते. त्या प्रकारे त्यांनी साहित्य तयार करून आणलेले आहे. तर आम्ही त्यांना पेन्सिल किंवा वही पेन देत नाही, तर आम्ही आमचे घरचेच साहित्य तयार करून टाकाऊपासून टिकाऊपासून तयार केलेले आहेत. तसं त्यांनी प्रदर्शनमध्ये ठेवलेलं आहे. मुलांनी काय खायचं काय नाही खायचं त्याच्या प्रकारे तयार करून आणलेलं आहे. मुलांचा बौद्धिक विकास जो 5 वर्षापर्यंत 90% होतो त्याचं सुद्धा चार्ट तयार करून आणलेला आहे. त्यांचे मेंदूचे जाडे कसे दाट होतील ते सुद्धा त्यांनी आम्ही प्रत्यक्षित करून घेतले, खेड्याद्वारे करून घेतलेलं आहे. तसेच आमची जिथे पोषण परी होती, जे आपल्या अवतीभोवती जे पिकत त्याप्रमाणे पोषण पडी जे अवतीभोवती जे पिकत ते जर आपण असं शरीरामध्ये समावेश केलं तर ते आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं राहील. या प्रकारे आमची ते पोषण परी तयार झालेली आहे. आणि एक प्रकारे हा जो पूर्ण वातावरण आहे पूर्ण पोषणमय होऊन गेलेला आहे. तर हे सगळं आमच्या जे हायस्कूलचे जे शिक्षकवृंद आहेत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. ग्रामपंचायतचे मॅडम, सरपंच मॅडम त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमच्या सेविकांनी पूर्ण वेगवेगळे पदार्थ तयार करून आणले. या प्रकारे आमचं पोषण प्रश्न मंजुषा घेण्यात आलं. त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्यात आली. आमचं पोषण प्रकार चालू असतो. सगळं पोषण आहाराविषयी सगळी माहिती सांगतो. आम्ही अंगणवाडी सेविका झाले. धन्यवाद. पोषण आहार संकल्पबद्दल केल्याच्याबद्दल त्याच्याविषयी धन्यवाद. आणि पोषण आहार शरीर रोशन बेस रोशन याविषयी त्याच्याबद्दल एवढं बोलून माझी भक्ती सर्वांनी आमच्या मुलींना पोषण आहाराबद्दल जे मार्गदर्शन केलं त्यांना मी सर्वांना धन्यवाद करते. आणि असंच मार्गदर्शन आमच्या मुलींना दरवर्षी मिळालं पाहिजे हे पण मार्ग त्यांना विनंती करते. मॅडम सुपरवायझर CDPO जे के तायडे मॅडम आणि आमच्या सरपर्यवेक्षिका यांनी आमच्या इथे 11 ते 18 वर्षे सर्व गावातील महिला यांना चांगलं मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांचे आणि आमच्या प्रकाश विद्यालयाचे आणि आमचे कमलाकर भाऊ आणि आमचे सर्व सदस्यांचे आम्ही आभार मानतो. आणि कार्यक्रम चांगला आटपला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.